तर अमोलजी मिटकरी साहेब, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना अभिवादन. आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातील लाडकं नेतृत्व, आदरणीय अजितदादा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत रोज सातत्यानं जे तुम्ही टीव्हीवर बघता, आज त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग तुम्हाला यवतमाळकरांना आलेला आहे. ते शिवरायाचा आणि शंभूराजांचा आणि राजमाता जिजाऊंचा खरा इतिहास टीव्ही सिरियलच्या माध्यमातून जना मनापर्यंत पोहोचवणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, या विचार मंचावर उपस्थित असणारे माजी राज्यमंत्री सुभाषजी ठाकरे साहेब, युवक राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, थोड्याच वेळात या ठिकाणी विरोधी पक्षनेते मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. सॉरी टू से, या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आलेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो. आणि विचार मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील, तालुक्यातील, राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित, आई बहिणींनो, माझ्या मित्रांनो, शिवस्वराज्य यात्रा कशा करता? 2014 महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी शिवछत्रपतीचा साथ आणि द्या आम्हाला आशीर्वाद म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी मत मागितली होती. तुम्हालाही फार कळवळा होता आणि तुम्ही आपण सर्वांनी त्यांना साथ दिलं आणि सत्तेत बसवलं. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे सर्वात जास्त, मला सांगताना खंत सुद्धा वाटेल, चिलगव्हाण नावाचं गाव साहेबराव करपेंचं सर्व कुटुंब ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त झालं त्याची सुरुवात या जिल्ह्यातून होते आहे. फार मोठा कलंक या महाराष्ट्राला आहे. आत्महत्येचं सत्र या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये जेवढं आत्महत्येचं सत्र झालं असेल शेतकऱ्यांचं, इतकं आत्महत्या मागच्या काळातही झालेल्या नाहीत. 2014 शेवटच्या क्षणापर्यंत माननीय मुख्यमंत्री म्हणत होते, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षामध्ये असताना, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचं जबाबदारीचं वाक्य होतं की मला सत्ता द्या, मी या कापसाला परत डबल भाव देणार आणि हे शिवाजी महाराजांचं राज्य आणणार. त्यावेळी कापसाला भाव 5,500 रुपये होता. मी कापूस विकला होता 50 एकर, 5,500 रुपये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सत्तेमध्ये आले आणि 2014 कापसाचा भाव 2,400, 3,400, 3,400 असा विकावा लागला. मला वाटलं माझ्या वडिलाचा, माझ्या आजाचा काही फायदा होईल, पण मुख्यमंत्र्यांनी फायदा कुणाचा केला? रामदेव बाबांचा. याचा काही पुरावा आहे का? आता तुमच्या यवतमाळ मधल्या पतंजली मधून हे पाकिट आणलंय मी, बघून घ्या जरा, नीट बघा. पतंजली आस्था रुई बत्ती, या पाकिटामध्ये 25 ग्रॅम कापसाच्या वाती आहेत आणि याची किंमत 40 रुपये आहे. तर 50 ग्रॅम वाती केवढ्या झाल्या? बोलत जाऊ, यवतमाळची लोक मुकीच का? येरावाल साहेबांनी सर्वांना मुकच केलंय का? 80 रुपये. 100 ग्रॅमला किती? 160. 1 किलोला किती? अरे 1-1 0 वाढवा, 1600. 10 किलोला किती? 16,000. 1 क्विंटलला किती? 1,60,000. रामदेव बाबाच्या कापसाला मुख्यमंत्र्यांनी काय भाव दिला? 1,60,000. आणि तुमच्या माझ्या बापाच्या कापसाला 4,000. आता सांगा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोणाकोणाच्या खात्यामध्ये 15-15 लाख टाकले? बायची शपथ घेऊन हात वर करा, बोलत जाऊ जरा. भाषणच ऐकली नाही? मेरे भाई और बहनों, मेरा कर्नाटक का बड़ा पुराना नाता है. मैं बचपन में जब कर्नाटक में आता था, मेरी माँ मुझे कहती थी, बेटा कर्नाटक, तभी से नाटक ही चल रहा है हमारे देश में. एक लक्ष्य ठेवा, 2014 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कापसाला परत भाव देतो असं सांगितलं होतं. मग या शेतकऱ्याचं औदासिन्य आहे, आत्महत्या आहे. या कापूस उत्पादक शेतकरी सुतगिरण्या बंद पडल्या आहेत. तूर उत्पादक शेतकरी रावसाहेब दानवे साहेब, खासदार साहेब, जे ईव्हीएमच्या भरोश्यावर खासदार झाले जालन्याचे, ते खासदार साहेब म्हणाले,
एवढी भाव देतो एवढा भाव देतो तुरीला तरी रडतात साले. हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती, चर्चा जरूर बनेगी. शेतकऱ्यांना साला म्हणणाऱ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ता मागितली म्हणून आमच्या लोकांनी भरभरून दिला. अरे शिवाजी राजांसाठी प्राणाची बाजी लावणारे मावळे होते, लक्षात घ्या. संकट आली, राजाला साथ सोडून जाताना वतनाची आमिषा आली, खंडोजी खोपड्याला वतनाचं आमिष आलं, पण कान्होजी नाईक जिरेंसारखे निष्ठावंत स्वराज्यामध्ये होते. मी मेलो तरी चालेल, पण माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे राजसदरेवर विराजमान झालेच पाहिजे हे इथल्या तळागाळातल्या बारा मावळातल्या लोकांना वाटत होत. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे कोणाचं होतं? काही फक्त एका जातीचं होतं का? नाही. शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये हिंदू होते, मुस्लिमही होते, गायीचं रक्षण होतं, बरोबर आहे, आईचंही रक्षण होतं. आता आईपेक्षा महत्व कोणाला आणलं? गाईला. हा, कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हमसाए से डर लगता है, एक अलग से खौफ का जंगल है मेरी चारों तरफ, मुझे शेर नहीं अब तो गाय से भी डर लगता है. अरे ज्या देशात, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आई बहिणीची अब्रू वेशीवर येते, अनेक लोक दाखवतात तुम्हाला. उदाहरण सांगतो, राम कदम, बरोबर, राम कदमच ना. मागच्या वर्षी दही अंडीला केलेलं वाक्य, तुम्ही कोणती मुलगी आवडते मला सांगा, तिला मी तुमच्यापर्यंत हवाली करतो. शिवाजी महाराजांचा विचार काय होता? इथं महाराजांचा अश्वारूढ इथं पुतळा बसलेला आहे, राजसदरेवरचा त्या पद्धतीचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांचा आदेश होता, स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे, तिच्या पदराला हात जरी लावला तर हात पाय कलम केल्या जातील, हे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे राज्य स्वराज्याचं. म्हणून शिवाजी राजांच्या काळात आई बहिणी सुरक्षित होत्या, शेतकरी सुरक्षित होता. हाय रे करंट सरकार, अरे 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 अरे, 2014 सत्तेत आलं आणि तुमच्या आमच्या जीवाचा घोट घेत बसलं. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्या काही कमी झाल्या सांगा ना? आलं का 15,000-15 लाख रुपये? येताही नाही, तुम्ही मेले तरी येणार नाही. अरे 70 वर्षाचा शेतकरी धर्मा पाटील नावाचे आजोबा वृद्ध आजोबा मंत्रालयामध्ये जातात आणि तिथं काय मागतात? त्यांना काय मागतात की बाबा माझ्या शेतीला जो तुम्ही शेती हडपली त्याला योग्य भाव द्या. अरे तुमची मेट्रो ट्रेन नको, तुमचं स्मार्ट सिटी नको, आम्हाला आमच्या पिकवलेल्या मालाला भाव द्या. एवढं जरी केलं तरी शिवाजी राजांचं स्वराज्य निर्माण होईल, पण हे करणार नाहीत. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. माझ्या आई बहिणींनो, तुम्ही शेतकरी कष्टकरी गोरगरीब कुटुंबातले आहात. आज तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना ऐकायला आलात, अजित दादांना मुंडे साहेबांना ऐकायला आलात. कोल्हे साहेबांचं नाटक तुम्ही सिरियल टीव्हीवर पाहत असता, त्यातून प्रेरणा घेत असता. म्हणून आता इथून पुढे या देशात या महाराष्ट्रामध्ये संविधानाचे सुद्धा वाभाडे काढणारे हे सरकार 370 कलम रद्द केली तर अमित शहाला काय आनंद झाला? 370 कलम रद्द, आणि भारताचं संविधान जाळत होते त्या दिल्लीच्या असेंब्ली समोर, त्यावेळी का नाही तुम्हाला रागला? अरे दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. म्हणून आता इथून परत एकदा संकल्प करा की या महाराष्ट्रामध्ये भाजपाचं आणि शिवसेनेचं हे जे सरकार आहे, भाजपाने तर लुटलं, शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने आम्हाला वाटलं शिवस्मारक बांधल, शिव वडा पावच्या गाड्या काढल्या. आम्हाला वाटलं मराठा क्रांती मोर्चा आमच्या बहिणी काढतायत, त्यावर लिहतील काहीतरी चांगलं सामनाला, तर मुका मोर्चा म्हणून किंगल केली. शिवसेनेचे युवराज फिरतायत आता आशीर्वाद मागत. पत्रकार त्यांना विचारतात का मुख्यमंत्री होणार का? ते म्हणतात बाबा म्हणतील तर होईल. का उपमुख्यमंत्री होणार का? नाही, ते कसं आहे, ते बाबा ठरवतील. अरे सर्व बाबाच ठरवतील तर तुम्ही काय ठरवणार आहात? तुम्ही आमचं नेतृत्व होऊ शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजांच्या विचाराचं राज्य निर्माण व्हावं म्हणून भाजप शिवसेनेने काढलेल्या यात्रेच्या विरुद्ध ही जी यात्रा आहे शिवस्वराज्य यात्रा, की या 5 वर्षात सरकारने केलेल्या पापाचा पाढा तुम्हा यवतमाळकरांसमोर मांडावा. नागपूर नंतर सर्वात जास्त क्रिमिनल असणारी सिटी आहे ना, आय एम राईट, यवतमाळ. कोणाचा भय आहे यवतमाळच्या या क्राईमला? मदन येरावार साहेबांचा. जाऊ द्या त्यांच्यापर्यंत आवाज, ही शिवस्वराज्य यात्रा इथून पुढे गुंडागर्दी खपवून घेणार नाही. तुका म्हणे काय म्हणतात तुकाराम महाराज, दयातीचे नाव भूतांचे पालन आणि का निर्धारण कंटकाचे, तुका म्हणे खळ करे समय निर्मळ. शिवस्वराज्य यात्रेला पाठिंबा
यवतमाळकरांचं मी जाहीर आभार. आपण इथं आलात, एवढ्या ताकदीनं आलात शिवस्वराज्य निर्माण करायला. एका जुटीनं, एका दिलानं, एका एका विचारानं एकत्र येऊयात आणि शिवाजीराजांचा निदान जय जयकार करूयात. बोलाल ना, जय म्हणाल ना, म्हणाल जय आहे ना, महाराजांवर प्रेम आहे ना, जय म्हणाल ना का? आमदार खासदार आणि पालकमंत्र्याचा जय जयकार करता, शिवाजी महाराजांचा जय म्हणाल ना, हो की नाही? हा, चला होतो जोरदार. क्षत्रिय कुल सिंहासन ईश्वर महाराज धीराज श्रीमान महाराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज जय. इतका थंडा नारा आरा जर तिथून वर्षा बंगल्यापर्यंत फोन केला पाहिजे, डायरेक्ट त्यांनीच केला पाहिजे फोन मोदींनी इकडे. ए शिवाजी महाराज की आवाज का से आ रही यांनी. यस, चला बोला लो रे, छत्रपती शिवाजी महाराज की. यस, गंगाजी कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा. अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. म्हणून धन्यवाद तुमचे सर्व. जय शिवराय, जय भीम, जय राष्ट्रवादी काँग्रेस. थँक्यू.